प्रवाहावरील रंग माझा वेगळा मालिकेत दीपा कार्तिकशी बोलायला इनामदारांच्या घरी येते आणि ती जेव्हा कार्तिकला घेऊन तिथून जाते तेव्हा त्यांच्या पाठोपाठ दुखावलेली दीपिका देखील घर सोडून कार्तिकीच्या घरी जाते. मालिकेत दीपिका अनाथ नसून ती दीपा आणि कार्तिकचीच मुलगी आहे हे तिला कधी समजणार याची प्रेक्षक वाट पाहत आहेत. दीपिकाची भूमिका बालकलाकार स्पृहा दळी हिने साकारली आहे. स्पृहा सध्या पहिल्या इयत्तेत आहे. शाळा ऑनलाईन असल्याने तिला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आहे. रंग माझा वेगळा या मालिकेसाठी स्पृहाने ऑडिशन दिली होती. त्यात तिचं सिलेक्शन झालं. मालिकेत सगळ्यात छोटी असल्याने सेटवर तिचे खूप लाड केले जातात. मालिकेतील कार्तिकी म्हणजेच बालकलाकार साईशा भोईर हिच्याशी तिची चांगलीच गट्टी जमली आहे. या दोघी जणी सेटवर मजा मस्ती करताना दिसतात. रंग माझा वेगळा ही स्पृहाची पहिलीच मालिका आहे. दीपिकाच्या भूमिकेमुळे स्पृहाला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. स्पृहा ही स्टार किड आहे. अभिनेत्री वेदश्री दळी ही तिची आई आहे. वेदश्री विनय दळी यांनी मराठी मालिका मधून विविध अंगी भूमिका साकारल्या आहेत. कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत मालोजीरावांच्या पत्नीची भूमिका त्यांनी साकारली आहे. याशिवाय झी मराठीवर गाजलेली मालिका स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सकवर बाईसाहेबांची भूमिका त्यांनी साकारली होती. सोनी मराठीवर नुकतीच सुरू झालेली सुंदर आमचे घर या मालिकेत वेदश्री दळी प्रणालीची भूमिका साकारत आहे. तर तुम्हाला दीपिका म्हणजे स्पृहा आवडते का? स्पृहाचा निरागस अभिनय तुम्हाला कसा वाटतो ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी चस्काला.